सातारा जिल्ह्यातील सर्व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सातारा न्यूजला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। मेढा येथे राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार शशिकांत शिंदे यांच्या वतीने जनता दरबार आयोजित करण्यात आला होता। या जनता दरबाराला जावळीतील जनतेने चांगला प्रतिसाद दिलेला आहे। जनता दरबारामध्ये विधान परिषदेचे आमदार शशिकांत शिंदे यांनी सर्व लोकांचे प्रश्न ऐकून घेऊन या प्रश्नांचे निवारण लगेच कसे होईल या दृष्टीने प्रशासकीय अधिकाऱ्यांना संपर्क करून त्या त्या गावातील असणाऱ्या समस्या मार्गी लावण्यात आल्या। यामध्ये प्रामुख्याने विविध गावातील पाणी, स्मशानभूमी, रस्ते, बंधारे असे विविध प्रश्न मार्गी लावण्यात आले आहेत। तसेच काही गावांना अजूनही रेंजचा प्रॉब्लेम जाणवतो, यासाठी टॉवर उभारले जावेत अशी मागणीही काही खेड्यापाड्यांमधून आलेल्या ग्रामस्थांनी केलेली आहे। याचबरोबर रात्री अपरात्री आजारी माणसाला दवाखान्यात नेण्यासाठी हक्काची ॲम्ब्युलन्स उपलब्ध व्हावी अशीही मागणी काही गावकऱ्यांकडून करण्यात आली आहे। यावेळेस प्रामुख्याने जावली तालुक्यातील मामुर्डी, वरोशी, कुरोशी, रेंडी, मुरा, दरेकरंजे, रांजणी, बेलोशी इत्यादी ठिकाणाहून ग्रामस्थ आपल्या समस्या घेऊन मेढा येथील जनता दरबारामध्ये आले होते। या जनता दरबाराला माजी सभापती अर्थ व शिक्षण जिल्हा परिषद अमित कदम, पंचायत समिती सभापती जयश्रीताई गिरी, योगेशजी गोळे, बुवासाहेब पिसाळ उपस्थित होते। तसेच या जनता दरबारामध्ये माध्यमांनी आमदार शशिकांत शिंदे यांना प्रतापगड सहकारी साखर कारखान्या निवडणुकीबाबत विचारणा केली असता त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे। कालच निवडणूक प्रक्रिया सुरू झालेलीच आहे आणि आज वर्तमानपत्रामध्ये मी वाचलंय, अजून कार्यकर्त्यांची मी चर्चा केली नाही। माझी एवढीच इच्छा आहे की स्वर्गवासी लालचिंगराव शिंदे, स्वर्गवासी राजेंद्र शिंदे, आदरणीय शरदचंद्रजी महासाहेब, आदरणीय अजित दादा पवार, या सर्वांच्या माध्यमातून जावली खोऱ्यामध्ये त्यावेळेला कारखाना उभा करण्याच्या बाबतीमध्ये दिव्य स्वप्न पार पाडलं गेलं आणि आज त्याचा खरोखर आवश्यकता फार मोठ्या प्रमाणात जाणवायला लागलेली आहे। ऊसाचं उत्पादन प्रचंड प्रमाणात वाढलेलं आहे, त्यामध्ये किसनवीर, त्यानंतर भुईंज आणि प्रतापगड तिन्ही कारखाने बंद आहेत आणि गरडेश्वरनी उत्पादन क्षमता वाढवल्यामुळे त्यामुळे एक फायदा झाला, नाही तर यावेळेला लोकांचा उद्रेक प्रचंड प्रमाणात झाला असता। जावलीतला आजच्या घडीला 1.5-2 लाख टन ऊस आहे आणि लोकांना त्या ऊसाच्या संदर्भामध्ये फार मोठ्या अडचणी निर्माण होत असल्यामुळे त्यांची इच्छा आहे की काही करून प्रतापगड सहकारी साखर कारखाना चालू झाला पाहिजे। मी अजून कुठल्याही प्रकारची चर्चा केली नाही, मी सौरभ शिंदेंशी चर्चा करेन, निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये काय त्यांची भूमिका आहे आणि कोणाची काय भूमिका आहे, कार्यकर्त्यांची काय भूमिका आहे, करून कारखाना कोणत्याही परिस्थितीमध्ये चालू होऊन त्यामध्ये आपल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जो आता ना त्रास होतोय, त्यांचा ऊस तुटला जात नाही, टायमात ऊस जावा अशी त्यांची मनापासून इच्छा असते, तो मार्ग काढण्याचा प्रयत्नासाठी मी पूर्णपणाने त्या ठिकाणी लक्ष घालणार आहे। सौरभ शिंदे च्या संदर्भात समजा ते तुम्हाला सहकार्य करतील का, सहकार्याची भावना त्यांची आहे का कारखान्याच्या संदर्भात? कारखाना चालू झाला पाहिजे या विचाराचा मी आहे, कोणती संस्था ताब्यात घेणं किंवा संस्था चालवणं याच्याबद्दल राजकारण करण्याची माझी कधी मानसिकता नसते। काही लोक करतात त्याला माझा नाईलाज आहे, परंतु माझी तशी भूमिका कधी राहिलेली नाही। उलट यामध्ये तालुक्यामधला कारखाना हा परत सहकाराच्या माध्यमातून उभा करण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे, त्यासाठी माझ्याशी ज्यावेळेला चर्चा होईल त्यावेळेला आपण त्याप्रमाणे निर्णय घेऊ। मी अजून काही त्याच्यात लक्ष घातलं, मी आजच आलेलो आहे, मला आता 4 तारखेपासून सुरुवात झालेली आहे। आता माझ्याकडे ही चर्चा करत असता मी कार्यकर्त्याची चर्चा करू, मग तशा पद्धतीने पुढची भूमिका ठरवू। सौरभ शिंदे समजा सहकार्याची भूमिका तुमच्यासोबत नाही ठेवली तर तुमचं कॉल काय असणार आहे? मी आज त्याच्याबद्दल काही बोलणार नाही, ज्यावेळेला परिस्थिती बघेन आणि परिस्थिती बघून लोकांची मानसिकता बघून त्यावेळेला मी देईन। काही नाही बेटा, उद्या तू इंजिनिअरिंग कॉलेजला जाणार आहेस ना, घरापासून दूर पहिल्यांदा। अरे माझी डाळ, तुम्ही बोला ना, मी आले। काय बोलायचंय बाबा? तर बेटा ते H फॉर हिप्पोपॉटमस खूप त्रास होतोय ना त्याला,
मुलांची एच फॉर एच आय व्ही बद्दल मोकळ्या मनाने बोलणे कोणत्याही परीक्षेपेक्षा कमी नाही, पण त्यांना असुरक्षित यौन संबंध आणि संक्रमित सोयीपासून वाचण्याचा सल्ला तर दिला पाहिजे. तर द्या आणि करा त्यांच्या संगोपनाची परीक्षा पास. सरकारी इस्पितळात परीक्षण आणि इलाज गुप्त आणि मोफत. एच आय व्ही पासून बचाव, जीवनाची खरी परीक्षा.